देश के पंत प्रधान नरेंद्र मोदी जी की माताजी का शुक्रवार को निधन हो गया। इस दुखद समय में हम सभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के साथ हैं। ऐसी प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने श्रद्धांजलि अर्पित की। आज संपूर्ण भारत मध्ये आणि विश्वामध्ये शोक कळा आहे। ज्या मातोश्रीनी विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी सारख्या व्यक्तीला जन्म दिला, खरतर अभिमानाची आणि राष्ट्रगौरवाची बाब होती की नरेंद्र मोदी जी त्यांचे पुत्र आहेत। त्या आईचा निधन झालाय। खरतर मोदीजींचं जे आत्मबळ, त्यांना जी शक्ती मिळाली होती आईच्या वात्सल्यातून मिळाली होती आणि आईच्या वात्सल्यातून त्यांनी ती उंची गाठली। जेव्हा जेव्हा आईला भेटायचे तेव्हा त्यांना त्यांची प्रेरणा ऊर्जा घेऊन ते माननीय मोदीजी संपूर्ण जगामध्ये भारताला उच्च स्थानावर कसं नेता येईल, सर्वोत्तम भारत कसा घडेल याकरता स्वप्न तयार करायचे, आशीर्वाद घ्यायचे आणि मग ते स्वप्न पूर्ती करायचे। जेव्हा जेव्हा आईला भेटून संकल्प करायचे तो संकल्प पूर्ण व्हायचा। आज खूप मोठं दुःख माननीय मोदींच्या जीवनातलं आहे। सहन न करण्या एवढं दुःख आहे। जेव्हा आई जातं तेव्हा हतबल आणि निराश होतो व्यक्ती। खरं तर आईचं जे प्रेम असतं, आईचा जो सहवास असतो, जे आईने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवून जन्म देतं, ती आई सर्वोपरी असतं। आणि आज मला आणि आमच्या सर्वांना, तुमच्या आमच्या सर्वांना फार असहनीय दुःख आहे। या दुःखामध्ये संपूर्ण विश्व माननीय मोदीच्या मागे त्यांच्या पाठीशी उभा आहे। मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या आयुष्यामध्ये जे दुःख आलं आहे, त्यांचा आधार गेला आहे, त्या दुःखातून त्यांना आई महालक्ष्मी लवकरात लवकर त्यातून बाहेर काढेल आणि आमच्या आईला मोक्ष मिळेल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो।